श्री गुरुदेव श्री त्र्यंबकेश्वर महाराज श्री दुर्गाय नमः। श्री दुर्गा सप्तशती दिंडोरी प्रणीत अध्याय पहिला। देवीची महिमा कशी म्हणतो वैट बनाशत सुरत समाधी ते मेधा ऋषी सांगतो विनियोगा। प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंदा नंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रत्यते। प्रथम चरित्र जपे विनियोगा ध्यान वृत्तशार्दूल विक्रीडित खड्गा चक्र गदानी चाप पदिगा शूला भूषुंडी शिरा षडखा धारण जी करे त्रिनयना सर्वांग भूषाधारा नीलासारखी कांती पाद दशकासे वी महाकालिका नाशा मग कट वास्तवी विधी निद्रा जगन्नायका ओम नम चंदिकाय ओम आय मार्कंड छंद अनुष्टुभ सूर्यतने सावरणी म्हणून बोलते आठवा। उत्पत्ती कथा त्याची विस्तार एक सांगतो कृपारे कृपावंत महामाया तेने मन्वंतराधीप। सावरणी सूत्र सूर्यपुत्राचा ऐकर वृत्तांत तो शुभ। पूर्वी सरोची श्यामाची चतुर्वंश भूपती सुरतनाम महाराजाला समस्त क्षती म्हणाला। पुत्राचा मंदोराजा प्रजा पालन तत्पर कोलाविध्वंसवेरणी दहावतावर बोलिला। दंडणी ती सुरताची घोर संग्राम तो करी कोलाविध्वंसी जयधरणी तरी सुरत जिंकला। रण सोडवणी तो आधा सांभाळी पुरा आपले जिंकले नाही वैराणी भूपती शिंद झाला। मातकली दुष्टात्मा भूपती दुर्बल पाहुणी सेनामल लुटोने राजधानीशी जिंकती शिकारीच्या मिशी राजा होणी अश्वस्वार तो दुर्दैव रूप आहे जात से गोर कारणी अश्वमेधामुनीचा अंशकी विसावले शोभनेचे शिरोंदय राण सुंदर पाहितो। तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी कानानी विचारे नित्य श्रेष्ठ सत्सम शांतीची ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी। माझ्या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ताजांच्या जवळी दृष्ट ते वृत्त पीडक छळता चंद्रंदाशी कोण वारीला त्या कळा। माझा अतिशूरपुष्ट काय त्याची गतीसे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्थित जे माझे द्रव्य हाती त्यांची अमोचित लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चित्ता पाहुणी दुःखी सोडत त्यावना। मेधाच्या आश्रमी बाही आला विश्व कुणी तरी कोण तू कोठुनी आला शोकचिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया। सप्रेम बोलला राजा दुःखी अंतरी जाणुनी विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुणी नृपा। निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद झाला मोकळे करून चित्त हृदगत्याशी बोलिला। वैश्ववाच्या समाधी नाम मी वैश्य उत्पन्न झाली काकुळी श्रीपुत्र दुर्जन माझे काढले म्हणजे बाहेरी धननारी पुत्रहीना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखीस्त मी म्हणालो गृहवृत्तांत नाकळे असेल सुंदरी कशी पुत्र स्वजन संपदा विवंचना म्हणजे त्यांची दुःख देवी निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजोवाच्या श्रीपुत्र धनंजय वनवासासी कारण प्रिय लोभिनारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्ववाच। आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नाव रे हे करावे काय ना सुचे पितृस्नेह नसे पुत्रा धने चुछती मज पती प्रेम पत्नीशी आत्मीयवती झाले गाडले मज माहेरी माझे मन तुटे तरी श्वास मिला मग येऊन हृदय दुःख भोगतो न कळे ममता कशी जडली चिती माझ्या पाषाण हृदय आपताना भुले मी करू कसे मर्कंडेवाच्या मेधामुळीच्या आश्रयेची आले जुळून सर्व ते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वशतो विनयनी तिने म्हावे आत्रे बेसले पुढे वैश्य राजा कधी काही वर्ता लपते असते राजवाजा भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नासी माझे मी पराधीन चित्ताचा तिने दुःख बहु माझं सर्वांगी ममता माझ्या गत राजाची असतो नसे सत्ता आता माझी अज्ञाने तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजन तक्त राहुणी ममता याची ना तुटे दोघी सारखे जा आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्ताची कळून झोंबली आम्हा सज्ञान असून आम्ही नकळे घेतलो कसे विवेकही नकी आम्ही मूळ झालो आता पुढे ऋषी रोवाचं भाग्यवंताचा मनसाशी कळे विषय ज्ञान आहे भोगती दिवसा कोणी रात्री भोग पुन्हा रुचे भिन्न भिन्न विषयांची जवी याची जनांतरी दिवा रात्री कोणी भोगी विवेक येणार त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषय लागे मानव पशुपक्षी मृग तैसे भोगती विषय येणार नर नारी परिसौख्य भोगती पशुपक्षी स्वयक्षुधातृषयाशी परिमोहित चित्त हे पिलांची ओदन देती कळून हासा आपणा प्राप्त जे काही भोगया दीर्घकाल दे मानव इच्छिती पुत्रा पशुपक्षी इच्छिती नाशवान कळे सारे तरी माया प्रभाव मोहन सर्व लोकांची ज्ञानी तेही नमुकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जे तिसे योगनिद्रा महामाया तिची बळ सर्व जी माया श्री जगता सेविता पावले तिची भक्ताशिवर मोक्षाचा प्रसन्नत्व ती देत असे जन्म मृत्यू बळाने संसार बांधील अजिने सर्व मोहासती ही तू सर्व बुद्धीची प्रेरिका देवी सनातनी माया परा विद्या तर्क ही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बल ज्यामध्ये त्यात ही परमेश्वरी राजवाजू स्वामी कोण महामाया ही देवी गळवा माझा किती जन्मली कोटी कैसे चारित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हा पासून ते सारे ऐकू इच्छित मनमन ऋषीराज गद्रूपी नित्य रूपा ती देवी विश्वव्यापक देवकार्य सिद्ध व्हाया जन्म जन्म घेत असे रूपाधरुणी रूपा उत्पन्न लोक होत असे कल्पांती निजला होता श्री विष्णू शेष आसनी कर्णमाळातून त्याच्या मधुगेट जन्मले ब्रह्मासी धावले काया ब्रह्मा माणी माया महाभय विष्णू नेत्र योगनेत्र
भावे स्तोत्र करी तिचे अधीश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे संसार पाळवणी सारा घडी मोडी क्षणामध्ये ते स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलनेस जिन कुणी दुजा आले ते दैत्यजवळी झोपला विष्णू पाहुणी जागा आणाव्या त्याला योग निद्रेस तोस्तवी ओम भगवती निद्रादेवी ब्रह्मस्तोत्र करी तिचे श्रद्धास प्रेम लावणी महामायास्तवी अशी ब्रह्मवाच तुस्वादुस्वदा देवी वषटकार स्वरात्मिक सुधातु अक्षराने ते त्रिदा मात्रात्मिक असते अविंदरूप अर्धमात्र अनुचार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तुझ उद्भव सृष्टीचा पालन करते सर्वांची कल्पांती राशी जाणा उद्भवाली तू माता पोषण जीवनामध्ये सहारूप कल्पांती सृष्टी रूपे जगनमय महाविद्या महामाया महामेधा महानोत्या महामोह स्वरूप आहे महादेवी महाश्री प्रकृती सर्वांची गुणत्रय विभावणी कालरात्री महारात्री मोहरात्री तू धारण तुषी तू ईश्वरी रीम तू तू बुद्धिबोल दर्शनाच्या पुष्टीत तुष्टी शांती तुक्षम आखडक धारिणी शुरिंगदिनी वरा शकली शंकिनी चक्रिंग शाप चापशरधरे देवी भूषुंडी बरी गाविदा सोम्य सोम्यदारा माझी तू सोम्य अति सुंदर पराभराहुनी थोर तू एक परमेश्वरी सत्य सत्या तजी शक्ती ती तूच सर्व रूपिणी सर्व शक्तीस्तव्याशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक सहता निद्रा दिना तुझ्या गुणी नसे सामर्थ्य स्तोत्र श्रीमती विष्णू शिवाय तू शंकर पडल्या देशी तुझा आधार त्या शिवा सर्वधारे तुझ्या स्तोत्र नसून योग जे आम्ही तुझे शतो देवी सर्व ताते प्रशंसती करावे मोहितेचे दुर्दर्श मधु गटवा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो विष्णू श्री मारा वेदैत्य दोन हे ऋषीवाच तमाधिष्ठात्री देवी स्तविली तेदवा अशी नेत्रनासिकर उदय बाहू श्रीवक्ष विष्णूचे निघाली त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख झाली कर्णवजलामध्ये शेषाच्या शयनातून योग निद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधुगट दुरात्मा मला मान पराक्रमी ते तो पाहता झाला श्री विष्णू तो नावर क्रोधा रक्त नेत्राने ब्रह्मा शिकाऊ इच्छिती उठून विष्णूने देवा संग्रामध्ये अशी बांधिला पंचसहस्र वर्ष ते बाहुयुद्धात रंगती उन्मत्त झाले होते महामाया विमोहित दैत्यमंत्री विष्णू ती वरम आगमन अपसित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण वाजनी द्यावा वरी तुका हा दुसरा नलगे मजर ऋषीराज तो कावरामुळे झाला सर्वत्र बाणी पाहती म्हणती विष्णू ती आम्हा वधावे जलना जिथे ऋषीराज तथाच तू म्हणून देवा शंखचक्र गदा अंगीवरी ठेवून या दोघांची शिर घेरी ब्रह्माची स्तुतीसाठी माया प्रकटली अशी एक महान देवीचे वर्णे तो मी पुन्हा तुला ओम ऐम भीम क्लीम जाणूचे श्री अच्युत विरिचिता प्राकृत भावर तरीकांशी मार्गाने पुराणे सावरण सावरणिके ब्रह्मन्वंतरे देवी महात्मे प्रथमोदय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तू.